नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती, मात्र ती आता ओसरत आहे। आता कृष्णा नदीला माशांचा पूर आला आहे। मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती। अक्षरशः नागरिकांनी गाड्या भरून मासे पकडले। सांगली जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती। अतिवृष्टीनंतर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली होती। आता ती पाण्याची पातळी उतरली आहे आणि कृष्णा नदीमध्ये माशांचा पूर आला आहे। मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ येथील बंधाऱ्यावर माशांचा पूर आल्याचे पाहायला मिळाले। बंधाऱ्याच्या खाली अक्षरशः माशांच्या उड्या पडत होत्या आणि या ठिकाणी मासे पकडण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अगदी सहजरित्या शेकडो मासे जाळ्यात येऊन पडत होते। या माशांना बारडीने बाहेर काढून ते बॉक्समध्ये भरण्यात आले। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये एका जाळ्यात शेकडो मासे सापडत होते। 2 जाळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी हे मासे पकडण्यात येत होते आणि जवळपास 2 गाड्या भरून यावेळी मासे पकडण्यात आले। बंधाऱ्यातून खाली पडणाऱ्या माशांचा या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध उड्याही पाहायला मिळत होत्या।